मात्र पुण्यामध्ये रोग आला होता क्वालरा प्लेग नाही प्लेग आपल्या इथं अठराशे शहाण्णवला आला आहे तेव्हा आपल्या भारताचा सर सरएलगीन दुसरा आहे है। आपण हँगकाँग नावाच्या देशातून गहू आणि तांदूळ आणलेत त्याच्यासोबत उंदरा आले तिथल्या उंदराचा आणि आपल्या इथल्या उंदरांचा गुत्ता झाला आणि त्यांच्या केसात असलेल्या पिसवांपासून आपल्या भारतामध्ये भयानक रोग पसरला त्या रोगाचं नाव होतं बिबॉनिक काय नाव होतं बी छत्रपती प्रताप सिंह यांनी आपले अधिकारी रंगो बापूजी यांच्यासह अठराशे सत्तावनच्या वाटावात भाग घेतला होता ते महाराष्ट्रातील येथील होते हे पाहे आहे रंगो बापूजी काही ठिकाणी यांचं अण्णा गुप्ते दिले हे होते सातारा जिल्ह्यामधले आणि सातारा जिल्ह्याला शूरवीरांचा जिल्हा म्हणतात काय म्हणतात शूरवीरांचा जिल्हा म्हणतात लक्ष द्यायदं काय म्हणलो छत्रपती प्रताप सिंह यांनी आपले अधिकारी रंगो बापूजी पहा आपण पाहिला असेल की बाबा यांच्यावर राजद्रोह ठेपण्यात आला आणि मग ह्या हा उठवण्यात यावा यासाठी रंगो बापूजी हे इंग्लंडला गेले इंग्लंडला गेल्यावर कळलं की काही फायदा होला झाला नाहीये म्हणून रंगो बापूजी यांनी काय केलं की कानपूर नावाचं संस्थान आहे हे कानपूर संस्थान गोदावरी नावाच्या नदीकाठी कानपूर संस्थान गंगा नावाच्या नदीकाठी उत्तर प्रदेश नावाच्या राज्यामध्ये आहे मग या ठिकाणी कोण होतं बाबा तर या ठिकाणचे शासक होते नानासाहेब त्यांचा सरसेनापती होता तात्या टोपे आता हे होते नाशिकचे मग यांना मिळून काय केलं रंगोबापूजींनी शाळा चालवली सर्व आपल्या भारतातले वतनदार जमीनदार सावकार आहे ना जमीनदार जे संस्थानिक आहेत यांना एकत्र केलं आणि अठराशे सत्तावनचा उठाव घडवायचा आहे याच्यासाठी आपण तारीख ठरवली एकतीस मे अठराशे सत्तावन पोरो एकतीस मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिवस आहे मग या तारखेला उठाव करायचं ठरवलं आणि या कानपूरमध्ये पाच जूनला उठावास सुरुवात झाली मधात नानासाहेब डेंजर माणूस होता पहिलेच बिठूरमध्ये गेला होता इथून तिथं त्यांना कुशावर्त नावाच्या ठिकाणी आपलं राज्य निर्माण केलं होतं भाऊ इथून नेपाळला पळून गेले नेपाळ आपल्या भारताच्या तुम्हाला माहिती आहे ईशान्य दिशेला आहे नेपाळ नावाचं राष्ट्र त्याची राजधानी काठमांडू आहे तर नेपाळमध्ये पळून गेले शेवटी तात्या टोपे एकटेच राहिले या तात्या टोपेच्या विरोधात लढणारा ब्रिटिश अधिकारी होता कॅम्पेबल कॅम्पेबल आणि तात्या टोपे यांच्यामध्ये हा संघर्ष चालत राहिला चालत राहिला यवन अठराशे सत्तावनच्या उठावाची सांगता देखील झाली मात्र अठरा एप्रिल इकडं अठराशे एकोणसाठ शिवपुरी नावाचं गाव आहे या शिवपुरी नावाच्या गावामध्ये तात्या टोपे यांना पकडण्यात आलं आणि त्या ठिकाणी तात्या टोपे यांना फाशी झाली म्हणजे ही घटना आपण इतिहासात पाहिली असेल तर रंगो बापूजी हे कुठले होते तर ते होते सातारा जिल्ह्यातले याला आपण सूरवीरांचा जिल्हा म्हणतो कोल्हापूरला आपण कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणतो अहमदनगर महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे त्याचं क्षेत्रफळ सतरा हजार अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर आहे आणि अहमदनगर सीना नावाच्या नदीकाठी आहे कोणत्या नदीकाठी आहे सीना नावाच्या नदीकाठी आहे ओके चला नाशिक गोदावरी नावाच्या नावाच्या नदीकाठी असणारा जिल्हा आहे आणि नाशिकमध्ये द्राक्षासाठी नाशिक प्रसिद्ध आहे कशासाठी द्राक्ष द्राक्षासाठी आपल्या भाषेत अंगूर हां चला खालीलपैकी कोणती कोणती संत एकनाथाची साहित्यकृती आहे चला याचं उत्तर आहे भावार्थ रामायण काय उत्तर आहे भावार्थ रामायण बुद्धभूषणम लक्षात घ्या वयाच्या चौदाव्या वर्षी स्वराज्याचे दुसरे धाकले धनी है ना धर्म देशासाठी मरावं कसं मित्रत्व कसं जपावं याचं जगातलं सर्वात ज्वलंत उदात्त उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांचा हा ग्रंथ आहे छत्रपती संभाजीराजे बुद्धभूषणम भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वरांचा ग्रंथ आहे कोणाचा बब्या संत ज्ञानेश्वर लक्षात घे आणि भावार्थ रामायण हे आहे संत एकनाथांचं यांचा जन्म आहे पैठणमध्ये पैठण हे प्रतिष्ठान या नावाने ओळखलं जातं सातवाहन घराण्याची राजधानी सुम्मक नावाचा व्यक्ती होता का हां त्या ठिकाणचा चारशे साठ वर्ष सातवाहन घराण्याने आपल्या महाराष्ट्रावर राज्य केलेलं आहे तर संत एकनाथ पैठण पैठण हे गोदावरी नावाच्या नदीकाठी आहे बब्या कोणत्या नदीकाठी गोदावरी तर त्यांचं साहित्य आहे भावार्थ रामायण काय आहे भावार्थ रामायण पुढं पाय खालीलपैकी कोणत्या मराठी संताने पंढरपूर येथे संत चोखा मेळ्यांचे स्मारक बांधले तर याचं उत्तर आहे संत नामदेव संत काय नामदेव पहा लक्षात घ्या गुरु ग्रंथ साहिबा हा सिखांचा पवित्र धर्मग्रंथ यांच्यामध्ये देखील संत नामदेवांची अभंग आहेत संत नामदेवांचा जन्म नरसी बामणी या ठिकाणी हिंगोली नावाच्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे हिंगोली कयाधू नावाच्या नदीकाठी आहे आणि कयाधू पैनगंगा नावाच्या नदीची उपनदी आहे तर संत नामदेव हे आपल्याला लक्षात घ्यायचे ग्रंथ गुरु ग्रंथ साहेबा सिकांच्या ग्रंथामध्ये त्यांचे अभंग आहेत नरसी लक्षात घ्या बामणी इथं तुम्हाला अलीकडे कंबाईनला काहीतरी प्रश्न होता याच्यावर एक संत नामदेव वारकरी संप्रदायांचा पताका पताका असा काहीतरी प्रश्न होता हेही आपल्याला लक्षात आला असेल तर खालीलपैकी कोणत्या मराठी संताने पंढरपूर येथे संत चोखामेळ्यांचे स्मारक बांधले तर उत्तर आहे संत नामदेव हो। इकडे पहा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जिल्ह्यात लोकसंख्येची घनता एकच चौरस किलोमीटर एरियामध्ये अंदाजित राहणाऱ्या लोकांच्या संख्येला आपण घनता म्हणतो दोन हजार अकराला ला आपल्या महाराष्ट्राची पंधरावी तसेच भारताची पंधरावी जनगणना पार पडली या जनगणनेचे आयुक्त होते सी चंद्रमोहली आणि महाराष्ट्राचे जनगणना आयुक्त होते रणजित सिंह देवाल पहा रणजित सिंह देवाल मग मुख्य गोष्ट काय माहितीये का आपल्या जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात सर्वाधिक घनता जर तुम्हाला विचारलं तर सर्वाधिक घनता मुंबईमध्ये पोरो मुंबईमध्ये ह्या मजल्यावर मजलेेत कोण कौन कोणाच्या बोकांडीवर कधी ती इमारत पडल्यावर कळतं किती जण मेले म्हणून तर या मुंबईची घनता आहे वीस हजार नऊशे ऐंशी लोक या मुंबईमध्ये राहतात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी घनता गडचिरोलीला आहे आणि अभ्यास करताना लक्षात घ्यायचे इकडे पहा इथं गडचिरोली इथं मुंबई पहा सर्वात कमी सर्वात जास्त या गडचिरोलीची घनता केवळ चौऱ्याहत्तर आहे पण याच्यामध्ये गडचिरोली बी नाही मुंबई बी नाही मग सर्वात कमी घनता कुठे आहे सिंधुदुर्ग नावाच्या जिल्ह्यामध्ये आहे आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घनता आहे एकशे त्रेसष्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घनता काय एकशे त्रेसष्ट चला समजायला एक सांगा फॉरेस्ट एक्झाम मायनस पद्धतीनं असेल पहिल्या जी आरमध्ये मध्ये दिलं होतं सध्या असेल का नाही पक्क सांगता येणार नाही असो नसो आपलं काम अभ्यास करत राहा आगावचे प्रश्न विचारण्यापेक्षा आपल्याला काहीच येत नसेल ना तर शंभर वेळा प्रश्न तोच विचारायचा नाही कॉमन गोष्ट लक्षात घ्या जे चालू आहे का त्याच्यावर बोल आता घंटेवर प्रश्न चालू आहे ना तर आपण काय करायचं घंतेवर झग मारायची पिक्चर आपला सोले चालू आहे ना तर आपण काय करायचं तिकडे हेलपाटे अग्निपथमध्ये मारायचं नाही आपलं जे चालू आहे का त्याच्यामध्येच आपण बोलायलो कोणत्या पिक्चरवर त्याच्यावरच आपलं चालू एक असते आपण झग दुसरीकडे मारतो